शेमारूच्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. त्यांचा विचार हे देशाचं वैभव, पण या वैभवाचंही भांडवल करणारे हे मोरगाव. इथे नांगरापासून डोंगरापर्यंत आणि पोरापासून ढोरापर्यंत सगळीकडं राजकारण आणि राजकारण. त्यात इरसाल माणसांनी राजकारणाचा तवा सदैव तापत ठेवलेला. सांगणारे भाकरी फिरवायला सांगतात, पण इथे भाकरी फिरत नाही आणि करपतही नाही. लांबी शिवाय रुंदी आणि उंची शिवाय खोली असलेलं हे आपलं मोरगाव. सरपंच, राजू बिर्याणी बोलतोय. रेंज मध्ये ये ना तुझ्या आईचा. कोण? राजू बिर्याणी. अव गाड्या निघाल्यात. आले 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 का? फोन ठेव ना. तयार समजी वैटले रेगाप्रमाणे समजी काम सुरळीत झाली पाहिजे. चला 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 बरोबर का? दिल्लीच्या बत्रा मॅडम येते. हा चला चला येऊ द्या. नाही
अहो सरपंच. हॅलो 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 ए हॅलो. अहो तुमचं नाही त्याचं वाजतंय. ए अरकच पाहुणे आले. ए पाहुण ए वाजवा वाजवा जोरात वाजवा वाजवा वाजवा. अरे वा वा आले आले या 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 मॅडम या 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 शंकच करतोय. पण त्या सरपंचच्या नावानं महाराजांनी सांगितलंय. किती करा वडावड, दोन्ही तंगड्या बरोबर, काही उपयोग नाहीये. उपयोग नाही कसा? अरे महाराजांनी आतापर्यंत 10 जणांनी आमदार, 100 असणी सरपंच आणि 50 जणांनी झडपी अध्यक्ष बनवले. अहो पण कवा शंख फुकून नुसतीच हवा जाते आपली. माझा ऐका, एखाद बुवा बाबा बघा, पैसे गेले ना तरी चालतील, पण खुर्ची मिळायलाच हवी. अहो लेमनराव, लोकांनी तुमचा जय जयकार करायला हवा ना. तू बोललीस आणि जय जयकाराचा आवाज यायला लागला बघ. सरपंच जिवंत असताना तुमचा जय जयकार होणार आहे का? ऐका, त्यांचा जय जयकार चाललाय, जा बघा. मी कशाला जाऊ, सरपंचाचा कार्यक्रम आहे. ठेवले त्याच्या बापाची पेन, गावचा कार्यक्रम आहे. तिथं टेचा जण टेजवर बसा. ही ती जागा जिथं गांधीजींचे पाय लागले आणि पावन झाली ही जागा. आणि हा तो दगड, महान दगड, इथं बसून गांधीजींनी अख्ख्या गावाला उपदेश दिला. जय गांधी बाबा. वाव, सिंपली ग्रेट. आणि हे घर बघताय ना, ह्या घरात बसून गांधीजींनी भाकर तुकडा खाल्ला. तुम्हाला खायची का? आम्ही तयारच ठेवलेली आहे. ओ मावशी, आणा इकडे, आणा आणा आणा. ही बघा भाकरी. अशीच खायची? हा म्हणजे गांधीजींनी अशीच खाल्ली होती. तुम्ही एक एक घास घ्या की बघा बघा. आरामात आरामात. कशी वाटली? वाव, सो स्वीट. टेस्ट ऑफ इंडिया. टेस्ट ऑफ इंडिया, ट्रेडिशनल इंडिया. जे काय. आणि मॅडम, हाच तो मुलगा जो गांधीजींच्या मांडीवर बसला. म्हणजे तो तेवढाच राहिला त्या आईच. हाच तो मुलगा. सांगा सांगा. अहो एवढा एवढा होतो त्या येळाला. बापूजींनी बापूजींनी मला मांडीवर बसवलं आणि आणि माझ्या माझ्या गालाचा असा चटकन मुका घेतलो. एवढा एवढा होतो. ग्रेट, कितना भाग्यशाली है ये बालक. सॉरी, आय मीन दिस फेलो. बरं वाटलं असेल नाही का इकडं? काय पण ह्याच्यापेक्षा एक आणखी भूमी भाग्यशाली आहे आमची तिकडं. उसके लिए तो हम जमा हुए है ना. भाग्यशाली भूमी में जाने के लिए चलेंगे क्या उधर? तुम्ही यायची गरज नाही, तुम्ही थांबाय. चला या. हे बघा मॅडम, हे आमचं ते पवित्र शेत. अच्छा, म्हणजे इथेच चाचांची राख पडली होती, करेक्ट सर? एकदम बरोबर, इथंच चाचांची राख पडली होती. हेच ते पवित्र शेत. इथंच माझा आजा काबाळ कष्ट करत होता.
असंच एकदा काबड कष्ट करत असताना थपकन काहीतरी पडलं, माझ्या आजीने पाहिलं आणि वर बघितलं, काहीच नाही. अरे बापरे म्हटला, पळत सुटला, थेट घरी गेला आणि गोगडं घेऊन झोपला. त्याला रेडिओचा आवाज ऐकू आला, सातच्या न्यूज मध्ये सांगितलं ती जी राख पडली होती ती चाचा नेहरूंची राख होती. चाचाची राख, चाचाची राख, चाचाची राख, चाचाची राख. आणि ती राख आमच्या शेतात पडली आणि आमच्या शेताला पवित्र करून गेली. हे आमच्या शेतातलं जे गवत आहे ना, ते आम्ही फुकट गायवासरांना चराल देतो. त्यामुळं काय होतं, पशु संवर्धन होतं. आणि ती जी काही पशु आमचा चारा खात्यात तर त्यातनं दूध तयार होतं. आणि त्या दुधातनं आम्ही ते दूध प्यालो का ते दूध आमच्या रक्तात जात. म्हणजे चाचाची जी तळमळ आहे, त्यांनी जे कार्य केलंय ते आमच्या असं रक्तात सळत. बघा हे बघा, त्यामुळे आम्ही असे कुठलंही काम करायला तयार असतो. तवा आज मित्रांनो ह्या पवित्र त्याला काय म्हणतात रे, गवत गवत कापून मात्र मॅडम याचं उद्घाटन करतील. सरपंच आमचं ते आमचं पेच तुम्हाला हे कापायसाठी दिलंय गवत. या या अगं नुसता हातच धरलाय. या मॅडम या, हळू हळू हळू, हा जमल ना, नाहीतर पचकन काहीतरी पडल तुम्ही तिकडं. हा कापा 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 कापा. नाटक. हॅलो हॅलो. बोला. हॅलो हॅलो. आता आपल्या समोर भत्राबाईंच्या हस्ते पेंढ्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. पेंढ्या देत आहेत, वाहन दिले पाहिजे. बाबाई यावा तुम्ही. या उभा राहा. उठा मॅडम, हे उभे राखा. या सर चला बघा. आता पुढं संजय ये. संजय रे चला चला. आता आपलं सरपंच मारतन लागणार. आणि तारा वहिनी यास मी अशी विनंती करतो की आज मॅडम भत्राबाईंचा सत्कार साडी चोळी देऊन करावा. साडी चोळी. ये साडी चोळी और नारायण मीर तरफ से, गरीब भाई की तरफ से आपको गया 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 सप्रेम भेट देतो. मेरा भाई गरीब क्यों, जो इतना बड़ा काम कर रहा है, राष्ट्र पुरुष के विचार जीवित रख रहा है. काम और बढ़ाओ. बाबा बढ़ाने को काही नहीं मैडम, पर पैसा लगता है, लाग तो ना. मैं देती हूँ ग्रांट. मैं देती हूँ पैसा. अरे वाह मैडम, आप तो हमारे भाग्य भी दाता है. ताले बजाओ ताले. जाती ले चपोटात. I'm too. हट. मैडम ये पूरे काम में मैं आपले ह्या सगळ्या कामामध्ये मी एक एकटा नाही मॅडम. माझ्या बरोबर आणखी एक नेता आहे. मी म्हणलो तर तुम्हाला त्या सभ्य माणसाला मी इथं स्टेजवर यायचं आमंत्रण देतो. लेमण्या सभ्य माणूस म्हणालो मी, तुझ्या चेहऱ्यावर तरी सभ्य लिहिलंय का? जा तिकडं. सरपंच अपमान करतोयस तू माझा, दर वेळेला तू माझा अपमान करत असतो. सहन नाही करणार आता. ए खंडीच्या वर्णात मुतायचं बंद कर, बस तिकडे, नाही तर जा रिवर्स ट्रॅक चाल. तू शांत व्हा, शांत व्हा. नी तू एक लक्षात घे सरपंच, एक दिवस तुझ्या या समध्या कार्यक्रमाचा नाही तमाशा केला ना तर लेमन राव नाव लावणार नाही मी. क्या हुआ सरपंच जी, तमाशा? नाही तमाशा, तमाशा मतलब वो हमारे इधर डांस का कार्यक्रम रहता ना, तो उनको तमाशा देखने का है मैडम. ए तमाशा भाई मैं शकाई नहीं, चला निका. अब ये के तमाशा देखने का टाइम है क्या मैडम? नहीं ना. आप तो जाने का मतलब देखने का है. नेत नेत हर 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 नेत कोणाला हडहड करते, कुठे आहे कुत्र? धर्मांना कुत्र पिसाळलेलं आहे, तुला नाही दिसणार. त्याचा बंदोबस्त करायला पाहिजे, बंदोबस्त.
चल आंबे आंबे हंडा आण पाण्याचा नेत शांत व्हा नेत शांत व्हा आंबे पाणी शांत शांत व्हा नेत औ काय झालं हंडा भर पाणी पीत का काय आता हा काय करत हे घोर अपमान लई तापल्यात डोसक्यात राख घातली शांत करायला पाणी पाहिजे विंसल झाला ना त्या दिल्लीच्या बाई समोर पुन्हा इन्सुलेट झाला मग आंबे हंडान नाही नाही हंडान नाही 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 मी म्हणतो हंडान अहो ते हंडान म्हणाले हान नाही सॉरी सॉरी ओ नेत नेत डॉक्टर आता काही होत नाही बरोबर ही इज आउट ऑफ डेंजर मी इंजेक्शन दिलंय हा बरोबर काय झालं होतं डॉक्टर अरे वात आहे या बैलाला वात आहे अहो बैलाला वात कसली हो तो काय दिवाय अरे वात वात म्हणजे रोगाचं नाव आहे हा पण आता काळजी करू नका मी इंजेक्शन दिलंय ठीक आहे लय उपकार झाले डॉक्टर तुमचे लय उपकार झाले उपकार कसले येतो मी ओके बाय मेघा अय मेघा तुला काय खाली माल घालून जायचं तो डेरीत घालायचं आणि मुकाट्याने घरला यायचं पोर लई चापट्या रस्त्यात खाणा खुणा करत्यात काहीतरी निमित्त काढून बोलतील आणि हसतील हसतील आणि फसवतील पण आपण फसायचं नाही आपण अक्षी ह्या दुधासारखं राहायचं सफेद कळलं कळलं आता मी निघू हा वय आणि लवकर घरला यायचंय सॉरी 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 आय एम एक्स्ट्रीमली सॉरी दिसत नाही का तुला दिसत नाही तेच बरं झालं काय म्हणाला डॉक्टर ना तुम्ही हा अरे हो पण जनावरांचे डॉक्टर त्यांच्या संगतीत राहून वान नाही पण गुण लागलंय वाटत प्लीज प्लीज अगं तू गैरसमज करून घेऊ नकोस हा तसा मी सभ्य आहे मी इतरांसारखा नाही आणि प्लीज हे मी आता मी काय करू दुर्गा उत्सवाला जायचं होतं दूध घेऊन पंचामृत बनवण्यासाठी पंचामृत माझ्या नशिबी होत काय हेच दुर्गा तूही दुर्गा सारखी दिसतेस करा सुरुवात पूजेला हो हो पण सरपंच येतात का आमच्या आजची पूजा चालत नाही देवाला तसं नाही पण सुरुवात करायची पूजेला म्हणलं की करायची सुरुवात कळलं ना करा सुरू जय देवी महिष अगं म्हणा ना तोंड बंद पडली काय तुमची म्हणा जय देव ताटका खेचलं आवाज आवाज खाली करायचा समजलं देवाच्या दारात उभा होत आपण ताट का खेचलं का खेचलं माझ्या हातून आरती करायचा मान हा हितला मान असल आज आरती माझ्या हातनच होणार आहे तू हौसेला नाही मोल आणि सांच्याला नाही तेल अशी गत तुझी उग आपली दिप्पळ लावायला निघालीये हा या गावची सरपंचीन हाय म्या आरतीचा मान माझा हाय म्याच आरती करणार आरती म्याच करणार आणि तू गावाची राणी असलीस ना तरी मी सुद्धा गावाची राणीच आहे कळलं राणी तू तुझ्या घरची असेल माझी सत्ता हा हिथं
बाप्पा अगो भाई 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 देवाच्या देवळामध्ये त्याची सत्ता चालते ग हि तर तरी सत्ता गाजू नको स्वतःची तसा समज एवढा माज बरा नाही तर बाई ए नाव नाही घ्यायचं सरपंच म्हणायचं समजलं सरपंच आणि तुला आणलंय माझं खेटर ए तुझं खेटर आणि तुझं थोबाड यात काय फरक आहे का जास्त आवाज करायचा नाही ही तर माझी सत्ता चालते म्या या गावची सरपंचीन हाय जास्त पडपड केलीस ना ताश खाली उलटी बसवीन वागावानी आणि त्याच्यावर बसीन देवीवानी हड आज कर पूजा तू पुढच्या नवरात्रीला नाही ना पूजा करून दाखवली अंबिका ना नाही लावणार चल हाय निघ हाय आंबे अग कधी आली आंबिके अग काय झालं काय नवरात्रात हसायचं सोडून रडती असतो तुमच्यासारखा नवरा असेल तर नशिबाला रडच येणार आहे माझ्या काय झालं माझ्या राणीला राणी मी अव मी कुठली राणी राणी ती सरपंचाची आरतीचं ताट खेचून घेतलं माझ्या हातातनं बायकांच्या देखत नाही नाही ते बोलली मला इन्सुलेट केलंय माझं अग इन्सुलेट नाही इन्सल्ट असल तेच ते पण केलंय ना आणि हे सगळं तुमच्यामुळे झालेलं आहे मनराव अग तुमचीच करतूत आहे ही सगळी जिथं जावं तिथं आपण जिथं जावं तिथं आपण सरपंचा समोर निवडणुकीत कायम पडताना काहीतरी करतूत करून दाखवा की लेमनराव आंबे ही निवडणूक या पठ्याची असल बघशीलस तू बघ हात काढा अग लेमनराव हात काढा अंगाला हात लावायचं नाही माझ्या सांगून ठेवते आजपासनं माझ्या अंगाला हात लावलेला मला चालणार नाहीच लावायचा अंगाला हात माझ्या त्या अभ्यासावर या अभ्यासा पण केलं तुम्ही असं वाटत अजिबात अंगाला हात लावायचं नाही माझ्या सरपंच काय कसली फाईले सरपंच सरपंच अहो ऐन नवरात्रात देवी पावली तुम्हाला देवी पावली मग म्हणजे काय झालं दिल्लीच्या बत्राबाईचं लेटर आलंय काय लवकर आलं येतोय बत्राबाईंच पत्र अरे लवकरच माल येतोय लवकरच माल येतोय अरे बोंबा बोंब करू नको ना गाव जागा करतो नाही का हडप करायचा विचार आहे काय सरपंच करे लेमने यातला हे काही पैसा तुला पोचू देणार नाही सरपंच अरे पैशाचं काय करायचं आम्ही बघू खुर्चीवर कोण बसले किती दिवस येत्या निवडणुकीत तुला खेचतो का नाही खाली बघ तुमच्या खानदानाला ही सवय आहे का रे तुझा बाप बी हेच म्हणत होता निवडणूक जवळ आली की तुमचं आपलं उपटतंय पॉलिटिक्स भूत एवढी मस्ती बरी नाही सरपंच बर मस्ती बरी नाही म्हणजे आमच्या अंगातच मस्ती आहे आईला काल याची बायको बी हेच म्हणत होती त्याचा जाब विचारायला आलोय का अपमान केला अंबिकेचा पायरी सोडली की अपमान येऊ होणारच ह्याला म्हणतात अस्वलाच्या आधी दरवेशाची आरोळी दरवेशी कोणाला म्हणतो रे तुला रे सुकडे तू दरवेशी आणि ह्यो अस्वल गवतातला अस्वल गवतातला अस्वल गवतात अस्वल असतो वैरी अरे त्याची एक एक पेंडी आहे ना कल्पवृक्ष आहे कल्पवृक्ष काय बी मागा सत्ता तर सत्ता आणि पैसा तर पैसा लेमन आता तुझ्या शेतात नाही पडली चाच्याची राख तर सरपंचाचा काय दोष र तूच काम नशिबी नाही तर काय नाही तर लेमण्या एक काम कर ना तू काय कर काहीतरी जादू टोन कर लिंबू बिंबू पिळ असा गपकन मंत्र तंत्र छू असं काहीतरी कर ना जमल का लेमनराव बघा जमलं तर आणि नाहीच जमलं तर या आमच्या शेतात पवित्र गवताच्या पेंड्या बांधायला आता गवताची पेंडी नाही तुमच्याच पेंड्या बांधतो का नाही बघा बायको वाट बघत असल रे
चला साहेब साहेब आता मला काय शाळा म्हणताय साहेब अहो मी ते तुमच्या लालाची आणि पाण्याची आहे ना वा यो बाबू साहेब कुठे गेलो आणि तू इथं कसा आला रे घ्या अहो आता तुम्हीच खुनवलं म्हणून मी आले ना वा मी हो मी त्या बाईला खुनावलं आजची रात्रभर इथंच काढायची मशाल सुद्धा इथेच पेटवायची यो बाबू आता काढा तुमचा तो टेंबा बाहेर अरे वातीचा पत्त्या नाही आणि त्या भ्यामाशालीच्या गोष्टी का आला करतो काय बरवतोय तू लांबून लांबून बोलत आहे तू धर्मांना काय झालं यांचं असं लचकतात काय मुरडतात काय काय हे लेमनराव नाही
आता गे मनराव सख्या नाचाय तो निघ इथून नाही तिथं गोड गोड वाटलं आणि इथं फळ फळ वाटत आहे आता. अरे बाईच गोडच वाटत तू म्हणजे फळच आहे रे चाल नाही एवढ्या अंधारात मी एकटी बाबा. अरे लांबून बोल रे तू धर म्हणणं हे कुठं गेले ए गपरे तू साहेब साहेब पार मी गोंधळून गेलो आतापर्यंत. अरे गपना बाबा काय आला जवळ येतो रे तू आतापर्यंत. हा इथं अरे नको ना साहेब आतापर्यंत इडच होते बाई आणि एकदम अचानक गायब झाले. गायब झाले आणि हे स्वांग आलं असं कसं गायब झाले आता कुठं शोधायचं ह्यानं देवा. डोकं काही चाललं ना असं झालंय बा. काय झालं असेल सांजबा. मला असं वाटतंय लेमनरावांची बॉडी असेल. बॉडी तर लेमनरावाचीच आहे. हा काय वाईट झालं र गड्या. हा ना डॉक्टर. हा अरे मेघा तू काय झालं. बॉडी आहे लेमनरावांची. बॉडी फुगून वर आली आहे. अग बॉडी म्हणजे बनियान. बनियान हात तिच्या. मी किती घाबरले होते. गावात लेमनराळांची चर्चा आहे. अच्छा फालतू ते जाऊ दे. मिघा मला लिफ्ट देतेस प्लीज. एका कबुतरावर ट्रीटमेंट करायची आहे. पतंगाचा दोरा अडकलाय पायात. प्लीज प्लीज. पण तुझी मोटरसायकल कुठे. पोलीस स्टेशनला. का. धर्मांना घेऊन गेले. पोलीस निघाले होते पंचनामा करायला. त्यांना थांबवायला. बसू मी. नको. अग मेघा मी सभ्य आहे ग तुझी. पशु पक्ष्यांची शपथ मेघा. नको सॉरी. अग पण मेघा. अग मेघा आई. एक चान्स केला वहिनी. समजे पई पाहुणे पाहून झाले. कुणीच लेमनरावचा पत्ता नाही. फोन नाही. तुम्हासनी शेवटचं विचारतो. शेवटच्या वेळेला लेमनराव तुम्हाला भेटले तेव्हा काही इंट दिली होती का. काही इंट नाही दिली. काही नाही. कुठे गेले असतील. माझं चुकलंय. माझ्यामुळे झालंय सगळं. मी त्यांना नको नको ते बोलले. अहो तुम्ही रडू नका हो. आमचा कॉन्फिडन्स लूज होतो ना. परमेश्वरा या प्रसंगात तरी माझ्या माग उभा राहा बघ. त्याने म्हणो मला सत्ता नको. मला सरपंच पद नको. काही नको. तुम्ही फक्त या. अंगाला हात लावायची पण मुभाय म्हणो पण या. म्हणजे लेमनरावांची सगळ्याच बाजूनी कोंडी झाली होती तर. खराब ग्रहमान. दुसरं काय. मुर्द्या सरपंचानं काही बरं वाईट केलं नसेल ना. परमेश्वरा यानं सुखरूप ठेव बाबा. लेमनरावचे काही खेळीत नसल ना. कसली खेळी बिर्याणी राजू. हा लेमन कावलंय. तुला सांगतो हातात सत्ता पण नाही आणि त्यात अपमानावर अपमान. गेलं निघून. नाही तर काय. सुसाईड तर नसल. ए गप. ए भावी आमदार निघालाय. फिरती घ्यायची का. किती गेलो. ए भावी आमदार. भावी आमदार. ए भावी आमदार. काय रे संगीत लग्नाला गेला होता तू. नाही. मग हे काय बुंदी खाली एवढी. कोण बोललं. मी ओळखला. कोण बोलला ती. राजू बिर्याणी हो ना. तू बोलास ना. बस का आमदार. ठीक आहे. ठीक आहे. 500 रुपये. पाचशे. अरे मला आमदार बोलास ना. ये 500. पार्टीकर एवढ्यात. हे घ्या आणखी घ्या. चला मला गेलं पाहिजे. साहेबांनी बोलवलंय ना. रा बाप साहेबांनी. मग त्या कोण साहेब. ते हे करतो आपलं नुसता. अरे आमच्या सगळ्यांचे लाडके साहेब. अरे मला तिकीट देणार आहेत ना. त्यासाठी बोलवलंय. तुम्ही मस्त पार्टी करा. बाई साहेब.
या पा अगं बाई यांची चप्पल बघू भरली अशी अनन थांबा धुवून देतो तर म्हण आज यांची चप्पल सापडली हो ना उद्या टोपी सापडेल सापडतील हो अरे देवा कुठे कडे नाही म्हणजे शोध चालू आहे तुम्ही काळजी करू नका तुम्ही डोळे पुसा पाहू आणि रडू नका हो तुमचा कॉन्फिडन्स लूज होतो ना काय फोन वाजला कोणाचा थांबा साहेबांचा फोन हॅलो साहेब अहो कुठे आहे तुम्ही हा कसे आहे तुम्ही अहो इकडे बाई साहेबांना धीर देऊन देऊन आम्ही घ्यायला आलो हा बरोबर ऐकतो हा बोला काय सांगते वरात काढायची वरात काढायची अगं बाई म्हणजे अरे दुसरा घर उभा केला का काय अगला हात लावू नको म्हणलं तेवढं टोकल जायची काय गरज आहे काय करू अहो तुम्ही रडू नका अहो वरात म्हणजे मिरवणूक साहेब अशी जंक्शन मिरवणूक काढतो पाहत राहा तुम्ही हा थांबा मला ओळायचं नाही हा मी फक्त भार वाग म्हणजे बघा माझ्याकडे नाही तिकडे बघा या ओ निलेशराव या शेळी हा शेळी हे काय साधी सुधी शेळी नाहीये गावचं नशीब थोर म्हणून ही शेळी आपल्या गावात आली आहे हा अरे लाखात अशी लाखाच्या ही पुढची खरं ओळा 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 आणून आणून काय आणलं तू शेरडू मला वाटलं कुठल्या नॅशनल कमिटीवर गेला का काय प्रिय म्हणजे डोंगर पोखरून उंदीर काढला अरे उंदीर नाही रे मग शेळी काढली हो बस बस मंडळी बापूजींचे पुण्यशील पाय ज्या ठिकाणी लागले त्या ठिकाणी मी उभा आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे या ठिकाणी तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या शेळीसाठी एवढी सगळी उठा ठेव का म्हणून तर ही शेळी आपल्या गावचा उद्धार करणार एवढंच नाही तर ही गावात रस्ते वीज आणेल आणि गावातले शोषण करणाऱ्यांना चले जाऊ असं सुद्धा म्हणेल ही शेळी वय वय ही शेळी अरे ही साधी सुधी शेळी नाहीये बापूजींची शेळी आहे बापूजींची बापूजींची शेळी होय आबा बापूजींची शेळी त्यांच्या आश्रमात आणली आश्रमातली शेळी होय आबा ही शेळी गावच्या विकासासाठी आणली आहे 60 वर्षापूर्वी या शेळीनं देशामध्ये परिवर्तन घडवून आणलं होतं आणि देश स्वतंत्र केला होता तेच काम या गावासाठी ती आता करल बोला बापूजींच्या शेळीचा बोला बापूजींच्या शेळीचा विजय असो बघितलत मंडळी बघितलत ना बापूंचा माणूस बरोबर ओळखलं तिने का नाही ओळखणार एवढा एवढा होतो तेव्हा बापूंनी मला मांडीवर घेतलं माझ्या गालाचा मुका घेतला आठवतय ना आठवतय लेमन तुही बापूजींची शेळी गावात आणून फार मोठं काम केलंच गाड्या हा
खाव झोपा की आता. अरे झोप उडवली माझी त्या लेमण्यानं आणि गाव बी खुळ झालं त्याच्या माग आणि आबांना घोटाळा केला. आबांनी बी लईच गुडघे टेकले त्या शेळी मोर. अगं टेकणारच. त्याला सांगितलं ही बापूंची शेळी आहे आणि बापू म्हणजे त्याचा वीक पॉइंट. चांगली पाचर मारून ठेवली. ते बघ त्याची तुतारी अजून वाजते. बघ त्याची तुतारी. अव तुमचं वाजते काय फोन व लक्ष तुझ्यात नाही कोणच बोल रे सुकड्या. हो एकदम गुप्त बातमी आहे. उद्या लेमनराव आपल्या कुरणात शेळी सोडणार आहे. त्याच्या आईचा लेमण्या त्याच्या माझ्या कुरणात शेळी. एक काम करा चार बोकड आपला चार कार्यकर्ते तयार ठेवा. काय गोंधळून जाऊ नका. एक मिनिट थांब रे. काय या मोक्याचा फायदा घ्या. म्हणजे एका दिवसात चांग भलं माईल तार तू तर स्वयंप्रकाशित आहेस. चला येऊ दे त्याला रेंज मध्ये. बघतो त्याच्याकडं उद्या त्या शेळीकडे बघतो. हा आणि आज 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 ह्या वाघिणीकडे बघतो. चला चला सरपंच मागवा बापूंची शेळी आली आहे कुरणात गवत खायला. अरे कुरणात कोणाला बी जाता येणार नाही. शेळी कशी जाईल का कुरण काय कोणाची जागिरी नाही. सगळ्या गावचं कुरण आहे. एक पाऊल पुढे टाकलास ना खांडोळी करीन खांडोळी. सरपंच आम्ही पण काय बांगड्या भरल्या नाही सांगून ठेवतो. चला रे थांबा. काय थांबा. अरे अरे काय करताय काय तुम्ही. तुम्हाला मारामारी करायचीच असेल तर पहिली काठी माझ्या डोक्यात हाना. अहो बाबा काय बोलताय तुम्ही बाबा. अरे काय चाललंय काय. अरे इथे या गावात बापू येऊन गेलेत याचं तरी निदान भान ठेवा. सरपंच लेमनराव अहो पुढच्या पिढीला तुम्ही काय संदेश देणार आहात. आणि सरपंच ही शेळी काय परकी शेळी नाही. अहो बापूजींची शेळी आहे ही. गेली कुरणात खाल्लं गवत तर काय बिघडलं. अहो बाबा कशावरून ही शेळी बापूंची आहे. ह्यो लेमण्या म्हणतो म्हणून. वय वय मी म्हणतो म्हणून. अरे मी सवता आणलीये बापूंच्या आश्रमातन. ही बापूंची शेळी आहे. वय मग हिची परीक्षा घ्यावी लागल. परीक्षा शेळीची. हो शेळीची परीक्षा. काय बी गावच्या माथ्यावर आम्ही मारू देणार नाही. काय रे हो आमांग. आता आबा मला सांगा गांधीजींनी बापूंनी सत्याची पाठ कधी सोडली का. नाही हो. नाही सोडली का. नाही. मग आपले बापू आहेत ते. मग ही जर बापूंची शेळी असाल तर ही सत्याची पाठ सोडल का मला सांगा. नाही सोडणार का. नाही नाही सोडणार का. नाही. हा मग तिची परीक्षा घ्यावी लागेल आपल्याला. नाही 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 नाही. जर तुम्हाला माझं काही चुकलं असं वाटत असेल तर हो दादा तुमची काठी मऊ दिसते. घाला माझ्या डोक्यात. घाला घाला. नाही घाला. मारा मारा ना मारा. शेळीला परीक्षा द्यावी लागल. आबा बरोबर म्हणलात आबा तुम्ही. पण कोण घेणार परीक्षा. कोण घेणार म्हणजे परीक्षा कोण घेत. मास्तर. ठीक आहे. उद्या सकाळी अख्ख्या गावाच्या समोर या शेळीची परीक्षा घ्यायची. काय बाई देणार ना परीक्षा. परीक्षा म्हणल्याबरोबर त्या लेमनरावच्या तोंडाचा वडा झाला होता. अहो बघण्यासारखंच तोंड झालं होतं त्याच. आणि सरपंच तुमच्या मोर टिकणार आहे का त्यो. अरे माझ्या मोर काय टिकतोय. सरपंच आहे मी.
सरपंच बाकी काय बरोबर का भारीचा अवघड पेस्ट टाकला होता तुम्ही तर पेस्ट टाकण्यात एक नंबर हाय सुटता येत नाही पेचातून चहाचा बघा पण त्या परीक्षेमुळं शेळ्याऐवजी लेमनावच लेंडा टाकील बघा ते म्हणाले मी परीक्षा घेतो आणि हे लगेच प्रश्नपत्रिका सोडवायला लागले अगं पण आंबे अगं पण काय सांगता नाही येत का नाही म्हणून सांगायचं ना नाही जमणार म्हणून सांगायचं बापूंची शेळी तिची परीक्षा घ्यायची नसती ह्यांचं म्हणजे कसं आहे ना सरपंच समोर नेहमी घसरायचं नुताणं पडायचं जरा शांत राहा काहीतरी मार्ग निघाल ना अहो कसला मार्ग निघणार आहे कुठला मार्ग निघणार आहे हे म्हणजे कसं आहे माकड गेले लुटी आणल्या दोन दोन मुठी कशी करते ह्यांची अहो वहिनी आता हुज्जत घालून काही फायदा आहे का आता काय करायचं ते बघा हा पण शेळीची काय परीक्षा घेणार आता ते सगळं मास्तरवर डिपेंड आहे आपण असं केलं तर मास्तरलाच गाठला तर ते मास्तर बंबल म्हणजे पचकच होईल ना मग अहो म्हणजे शेळी नापास होणार आणि जर तसं झालं ना तर मग शाळाच बंद तुमची तुम्ही आंबे अग ऐक तर ए आंबे आंबे हात लावायचा नाही अंगाला माझ्या अजिबात अंगाला हात लावायचा नाही हात लावायचा नाही लेमनराव राम 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 घे परीक्षा पण सरपंच साहेब अजून त्या शेळीला मी काही शिकवलंच नाहीये न शिकवताच परीक्षा घेऊ घ्या म्हणलं ना पण तो गुन्हा ठरलो घेतो का नको 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 तो नको ना कशाला बळजबरी करताय परीक्षा ही होणारच बिंग फुटेल म्हणून कोणी घाबरायची गरज नाही हो मास्तर घ्या परीक्षा हो शेळीबाई शेळीबाई मला माफ कर हा गुन्हा मला माफ कर तर मंडळी घेऊ परीक्षा विचार विचार शेळीबाई बोल बे के काय म्हणाली शेळी माय बे के बे हे अरे बापूजींची शेळी बोलली सरपंच बापूंच्या शेळीने उत्तर दिलेलं आहे विषय खतम काय विषय खतम एका प्रश्नावर परीक्षा संपते काय अरे शाळेत गेलता का नाही कधी हो मास्तर प्रश्न विचारा हर 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 आता परीक्षा अजिबात होणार नाही का तुम्ही शेळीला हर हर कसा म्हणला अरे तुला हर हर नाही म्हणलं नशीब समाज हर हर हो मास्तर परीक्षा हर हर म्हणायचं नाही अरे हर हर नाही म्हणायचं काय हर हर म्हणायचं का अरे शेळी आहे तिला काय यू 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 असं करू का अरे शेळीचा प्रश्न विचारा तुम्ही तिला हर हर म्हणताय हो मास्तर तिचा कॉन्फिडन्स लूज करायचा नाही घाल तिचा कॉन्फिडन्स हो मास्तर विचारा तिला प्रश्न नाही 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 परीक्षा बंद म्हणजे परीक्षा बंद अरे एका प्रश्नावर अशी कशी परीक्षा बंद हो मास्तर फुटलाय फुटलाय नाही हो मी फुटलो नाही 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 मी नाही फुटलो अरे नाही फुटला थांब तुझी बदलीच कर चांगला प्रश्न विचार फालतू पुचट प्रश्न विचारू नको चल विचार ओ सरपंच अरे काय दमदाटी चालवली यांनी हे काय चालणार नाही एक मिनिट शेळीची परीक्षा मी घेणार का का बरं का म्हणजे अहो एवढा एवढा होतो बापूजींनी स्वतः मला त्यांच्या मांडीवर बसवलं आणि आणि माझ्या गालाचा असा चटकन मुका घेतला हा त्यामुळे प्रश्न मीच विचारणार हा विचारा शेळी माय हे शेळी माय सांग ना आम्हाला बापूजी तर कुठल्या महिन्यात आलते मे महिन्यात आलत बरोबर आहे शेळी माय बापूजी या गावात मे महिन्यात आलत शेळी माय धन्य झालो ग मी धन्य झालो शेळी माय धन्य झालो अरे शेळी माय ना
शेरबानं उत्तर दिलं बरं का? शेरबा परीक्षेत पास झाली. सरपंच, शेळी पास झाली. आता बायपास तुमची. चला, हार हार म्हणत होता ना, हार घाला आता शेळीला. हे घ्या. सरपंच, आता तुम्हीच जर सत्य नाकारलं तर इतरांनी काय करायचो? हा सरपंच, हार घाला. घाला हार. अरे की घाल, की घाल. बापूंच्या शैलीचा, बापूंच्या शैलीचा. हा शेवटी सत्याचाच विजय होता. बापूंच्या शैलीचा. अरे मेघा, तू तुला जनावरातलं कळतं का? हो अगं, मी ॲनिमल हजबंडरी व्हेटनरी कोर्स केले. कोर्स केलाय? हा. मग मला सांग, शेळी बोलल का? शेळी नाही. नाही? अरे पण तिने दोन प्रश्नांची उत्तरं दिली आहेत काही येळापूर्वी. राजकारणात काहीही अशक्य नाही. लेमनरावांच्या शेळीबद्दलच म्हणतेस ना तू? समद गाव चकित झालंय. ये बस मेघा, मी तुला समजावून सांगतो. ये ना. नको, मी इथेच बरी. बोल. कसं आहे मेघा, आपली भारतीय जनता अशी आहे ना की तिच्या पुढे कोणीही प्रतीक उभं करावं आणि तिनं ते आपलं सर्वस्व मानावं. हा आजवरचा इतिहास. सरपंचांनी तेच केलं. राखेतून गवत आणि गवतातून पैसा कमवला, सत्ता मिळवली. आता लेमनरावांनी शेळी आणली. आता तोही तेच करणार. पण डॉक्टर, शेळी खोटी नाही बर का? स्वतः आबांनी मान्यता दिली आहे. आबांनी? बापूंची शेळी म्हणून. मग काय संपलं सगळं? आता आबांना जाब विचारला पाहिजे. घे 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 शेळी माय, घे अग, घे खा ग, खा 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 अग, खा ग, खा खा खा. काय आलं? डॉक्टर आलं होय. ये ये डॉक्टर ये. मी ऐकलं तुम्ही ग्रीन सिग्नल दिला बापूंची शेळी म्हणून. आता मी कोण सिग्नल देणारा? हा ही बापूंचीच आहे शेळी. हा पण हिला सुद्धा परीक्षा द्यावी लागली आणि त्यात ती पास पण झाली. हा आबा, हे राजकारण आहे लेमनरावांचं. धरून चालतो हे लेमनरावाचं राजकारण आहे. पण शेळी तर खरी आणली ना. मग झालं तर काय डॉक्टर, मी फक्त शेळी पुरता. आता राजकारण म्हणशील तर ते कवाच वाजा झालंय. जवा बापूजींनी मांडीवर घेतलं तवाच. मला एक सांगा, बापूंची शेळीला किती वर्ष झाली? 60-70 वर्ष झाली असतील ना. मग ही कशी बापूंची शेळी? डॉक्टर आता मला सांगा, तुमचा पांझ्या हा लानू कदम, हो तो किती वर्षाचा असेल? 60-70 वर्षाचा? हा तरी सुद्धा तुम्ही कदम कसे? हा आबा, मी त्यांच्या रक्त मासाचा आणि हे तसंच आहे. हे कशाला विषय तो? डॉक्टर, डॉक्टर बघितलं का माझ्या गालाचा? शेळी माईनं मुका घेतला. जिथं बापूजींनी गालाचा मुका घेतला होता तिथंच. अहो आबा, चुकून शेळी ना असं? अरे ए डॉक्टर, अरे सारखं शेळी शेळी काय बोलतोस? हा अरे जरा बापूजींची शेळी म्हण ना. हा बापूजींची शेळी. ए डॉक्टर, अरे जरा चष्मा बदल. हा चष्मा बदलला असत तुला कळल या शेळीतलं दिव्यत्व. हे डॉक्टर, अरे एवढा एवढा होतो. हा तवा बापूजी इथं आलं आणि त्याने मला मांडीवर घेतलं. हा आणि माझा या इथं असा मुका घेतला. डॉक्टर आता मला सांग,
बापूजींनी इथं घेतलेला मुका आणि आता शेळीनं इथं घेतलेला मुका याच्यात काय काय फरक आहे रे? काय फरक आहे? अरे सलमान असाच जा आणि त्या शरदाप्पाला म्हणावं सरपंचासनी सुपारी फोडाय जमत नाही म्हणून. अरे पालकमंत्र्याची अर्जंट मीटिंग लागली या तवा ऍडजस्ट करा म्हणावं. काही गरज नाही ऍडजस्ट करायची. म्हणजे सुपारी फुटली बी असेल कुणाच्या उपस्थितीत फुटणार? लेमनरावाच्या? शेळीच्या? काय शेळीच्या उपस्थितीत सुपारी फुटणार? वा 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 बर का मंडळी हे लग्न भाग्याच. अहो बापूजींच्या शेळी समोर सुपारी फुटली. सुपारी फुटली आणि आम्हाला काय नशीब, आम्हाला शेळीचं दर्शन झालं. वा असू दे असू दे. आमदाराचा आशीर्वाद. तुला बघून माझे डोळे पानावले. खर तर या डोळ्यात तुझ्या डोळ्यात मला पाण्यासकट बसावे असं वाटते. पण काय करू, तू थांबशील तर तुझ्या डोळ्यात बसावंच वाटत. अरे तुम्ही थांबा थांबा. मोरगाव मोरगाव मोरगाव. मोरगावला का? हो या या. धन्यवाद राव. या आमचं मालक. हा सरपंच आहे मोरगावच. हा नमस्कार, मी कवी. नमस्कार नमस्कार. कवी आहे? हा कवी. मग एखादी फार्मास कविता ऐकवा की? ऐकवा ऐकवा. एक किलो रवा दोन किलो मैदा बर का सरपंच? एक किलो रवा दोन किलो मैदा अर्धा किलो गुळ दोन किलो गहू तूर डाळ मुरडाळ जिरान मुळी. तुझ्या आईच कवी तुझ्या इकडची कविता आहे रे? नाही बायकोनी सामानाची लिस्ट दिली घरातून आणायला. उतरव रे याला. नाही नाही दुसरी आहे ना. दुसरी आहे? दुसरी आहे दुसरी. हा तू चंचल तू शीतल तू लोभस हरणा. सरपंच तू चंचल तू शीतल तू लोभस हरणा. तू सुंदर तू कोमल कांता. तू प्रेरणा तू चेतना तू करुणा इतिहासाची. तुझ्या दुधाने केली क्रांती आता ही करेल क्रांती. हे बापूंची शेळी लावले वेड मला. तू बापूंची शेळी लावले वेड मला. काय झालं? कशी वाटली कविता? प्रतिक्रिया पाहिजे का? लगेच हे याला दे रे प्रतिक्रिया. सरपंच 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 सरपंच. अहो ती कविता जाऊ देऊ. ती निधन सामानाची यादी तरी द्या ना, नाही तर बायको लय मारल. धन्यवाद धन्यवाद. सामानाची यादी भेटली. सामानाची यादी भेटली. सगळ्यांना शेळी मोठी व्हायला लागली म्हणजे लेमन मोठं होणार. आता आता काय तुम्हाला काय सांगायची गरज आहे का? सरपंच म्या बघतो काय करायचं ते. तुम्ही टेन्शन फ्री व्हा. अरे काय टेन्शन फ्री व्हा. त्याचं लेमन हाणलं त्याच्या. अहो सगळी अवस्था झाली आहे, अरेंजमेंट झाली आहे सगळी.
रघुपती राघव राजा ये 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 काय नाही ग अशीच आपली साफ सफाई करतो या पाया पडते अग ए ए ए बाई ए अग माझ्या काय पाय पडतीस हा मग शेळी माईचा आशीर्वाद महत्त्वाचा वाबा तो तर आहेच आणि हे दूध हे मेघा अग रोज तू आमच्यासाठी दूध घेऊन येतीयस पण मी याचे पैसे नाही ना देऊ शकत ग मागितले का मी नाही आओ शेळीताईला बघायला परगावाहून लोक येतात त्यांना पेलाभर दूध मिळावं चहा मिळावा म्हणून किती करतेस ग तू हा सेवा म्हणून तुम्ही नाही का करत गावाची सेवा बापूजी आणि हे गवत शेळीताईसाठी गवत आणलंयस तू हे मेघा आज आमच्या शेळीताईची मजा आहे बर का मजा मी काय म्हणतो तू तुझ्या हातानेच खायला घाल की तिला मी माझ्या हाताने चला शेळीताई शेळीताई आबा आबा शेळी माय खात नाही का माय शेळी माय कुठे गेली शेळी माय इथेच होती ना मेघा अग अग इथं पाळली होती का मी तिला असेल इथेच असेल शेळी माय शेळी माय कुठे गेली शेळी माय काय शेळी गायब झाली अरे सर्प Thank you.
सरपंच कशाला बोंब बोंब करतो रे सरपंच शेळी गायब झाली आहे गायब झाली अरे मग नीट निगा राखायची ना निगा नीटच राखत होतो चोर सरावलेला होता वाईट झालं है ना एक लक्षात घ्या सरपंच शेळी आता मोठी झाली आहे एवढी 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 चोर किती बी अट्टल असला तरी तिला चोरू शकत नाही चोरली तरी लपू शकत नाही लपवली तरी ती दिसल उरली तरी सुद्धा ती वर येईल आता मी काय करायचं नाही सरपंच आहात ना या नात्यानं तुम्हाला सांगतोय लक्षात ठेवा इथं हा तिथच चला रे एवढं कशाला ऐकून घेतलं तुम्ही आणि त्याची एवढी हिंमत ही तर या घरात आलात यो तरा मला नाही आवडणार असं शेपूड घातलेलं टाका की पेच मला टाकता तस उघड्यावर काय वेळ लागला का तुला टाका म्हणते ना हे बघ तिकडे अरे काय शोधताय तुम्ही काय झालं निलेश सॉरी डॉक्टर चले दुसऱ्या वस्तीवर जाऊ डॉक्टर ते शेळी शोधतायत शेळी हरवली शेळी हरवली हा आबांनी तर हायच खाल्ली घरातील चुली बंद आहे गाव बंद आहे समधीकडे शोधाशोध सुरू आहे बापूंची शेळी सापडलीच पाहिजे कशाला तिला काय विचारायचं तिला तिला काय विचारणार येस नो त्या शेळीला काय मेघा तुझ्या आत्म्याला विचार ना तुला माहितीये डॉक्टर आता शेळी हाच गावाचा आत्मा आहे मेघा तुला त्या शेळीचा आत्मा कळतो माझा नाही अरे डॉक्टर तसं नाहीये पण मेघा मला तू खूप आवडतेस काय झालं अगं मेघा मेघा अगं अगं काय करतीय आज चूल बंद म्हणून सांगितलं ना तुला पण आई मामांजीसनी भूक लागली आहे ना काय अगं सोन्यासारखी शेळी गायब झाली आणि यासनी भूका लागल्यात अग बाबाय काय बाबाय आवा अख्ख्या गावात चूल पेटली नाही आणि तुम्ही जनाची नाही तर मनाची तरी बाळगा बघा हे बापूजींच्या शेळीचे पुण्यवंत पावलं आहे पवित्र पावलं आहे आबा आणि या बघा बापूजींच्या शेळीच्या दिव्य लेंड्या आबा शांत व्हा आबा आबा नाही रे मन अरे कसं शांत हो आज माझच नाही रे या गावाचा आत्मा हरवलाय होय होय शेळी माय शेळी माय आबा आबा बापूंची शेळी बापूंची शेळी शेळी माय शेळी माय ये शेळी माय अगं कुठं गेली होतीस ग या मला सोडून कुठं गेली होती कुठं सापडली यो शेळी चोर ओ मेलो मेलो मेलो
शेळी चोरतो, शेळी चोरतो काय साहेब? मला काय माहिती साहेब, माझ्या बांधाला चरत होती म्हणून म्या धरली होती साहेब. सोड त्याला, म्या नव्हती साहेब. मार रे मला. नी तर तू मला. होय होय मला, तो मी काय वेगळा? होय मार रे मला, मार. बर बर काय बर, नाटक आहे नाटक. अरे हे शेळीकडनं आपण हे शिकलो हा? अरे तिच्या सावलीमध्ये लाठा काठ्या, अरे तिचं दूध पित आलो ना आपण, त्यातल्या सत्वाला आणि सत्याला तरी जागा तुम्ही. अहो पण त्याच्या शेतात सापडली, त्यानं चोरली असणार. हाड मला, हाड ती काठी मला, हाड. काय चाललंय तुझं? अरे उचला त्याला, त्याचा सत्कार करा सत्कार. शाल श्रीफळ द्या, या लेंड्या द्या त्याला. चाल बाबा उठ. ये बाबा ये, ये इकडे ये, ये ये बाबा ये बाबा. पवित्र लेंड्या शेळीच्या लेंड्या, 10 गाड्या आहेत साहेब माझ्या शेतात. अरे पवित्र लेंड्या आहेत तर पवित्र. चोरी मी नाही केली साहेब, मी नाही चोरी केली साहेब, नाही चोरी केली. लेमन आज आज आनंद वाटला मला. ही रामराज्याची सुरुवात वाटते मला. मंडळी येणार, रामराज्य येणार. हा बर कवीनी, हा माझा हात आणि हा नेत्याचा गाल. आणि नेतो मला म्हणत्यात, मार मला, मला मार. मग काय पचकवायची वेळ आली ना माझ्यावर. मला काही कळणार ना काय करावं ते. एकटं वाटलं मारावा का नाही मारावा, मारावा का नाही मारावा, नेत्याचा हुकुम पाळावा का नाही पाळावा. अहो वहिनी, अख्खा गाव माझ्याकडे पाहतोय टकामका टकामका, मी नेत्याकडे पाहतोय टकामका टकामका. असा राडा वहिनी काय सांगायचा. एकदा तर आलं डोक्यात, देवा एक सनसनीत कान फाटत ठेव. पण म्हणलं ना ग, उगा जिवारी लागला टोला तर त्यात 3-4 दिवस नेता आधीच काळजीत. म्हणजे तुम्ही परवाडा केला की धर्मांचा? अहो समजा गावाचाच वाडा केला. अक्षी पाईन शिरखेर केला साहेबांनी. हा त्या पांडवाला माफ केलं आणि लेंड्या देऊन त्याचा सत्कार केला, तवा तर आबाची दांडी चुकून झाली. अरे धर्मांना, आबा आपल्याकडे आलं ना तर इलेक्शन फिरतोय बघ. म्हणजे सगळी इलेक्शनची तयारी का? तर म्हणजे शेळी गायब झाली ते पथ्यावरच पडलं आपल्या. आता सरपंचा थिरथिरपणा कमी होईल. जाळून टाकेन, राग करून टाकेन. बस सरपंच काय करताय, काय करता काय, हे शेठ जाळून टाकेन, राग करून टाकेन. करा राखच करा, अगोदर मी राखच पडली होती. त्याले म्हण रावला बी हेच पाहिजे. ते काय नाही, राग करा जाळा आणि ती राग आम्ही अंगाला फासून जातो. मला काहीतरी बोल नकोस. अहो याच्याच पुण्यावर तर हा उभा ऐटो आला रा. नेत नेत जाळा, शेत जाळा. पण त्या लेमनरावला बी उभा जाळायचा या शेतात. आई म्हणते पोर लय चापट्यार असतात, हसवतात मग फसवतात. पण एक सांग डॉक्टर, तसाने मनानं लय चांगलाय. मग मला सांग, मी त्याला वय म्हणू की नको म्हणू? उजव्या हातात वकार आणि डाव्या हातात नकार. आता तूच मला तुझा निर्णय दे. zare zare gare gama तुझ्या पिरतीचा
सजणी फुला फुला तू न सळसळतो तुझ्या फिरतीचा लळा तुझ्या रूपावर मोहित झालो तुझ्या रूपावर मोहित झालो परतून येतो पुन्हा पुन्हा तुझ्या रूपावर मोहित झालो परतून येतो पुन्हा पुन्हा तीचा लळा लागला बाहर मनातून दरवळतो पधरे सारामा मावादा सारी राबा पधपा पधपा सारा गवावादा परम बगधा तुझ्या पिरतीचा लळा लागला बहर मनातून दरवळतो तुझ्या पिरतीचा लळा लागला बहर मनातून दरवळतो मंथरलेला गहिवर सजणी फुला फुला तून सळसळतो येऊ दे की आबा आबा हा विजो विजो लवकर विजो ये बाई ये खा ग माझे बाई खा 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 ये सोने ये खा तुला कवळा पाला नको असेल तर सांग खारी खोबरं आणून देतो पण तुझी तब्येत बिघडली तर आबांचा आत्मा कळवळ खा खा सोने खा निलेश वय नेते अरे बाबा धूप फिर वातावरण प्रसन्न राहत बर बर हा घे 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 लेमन अरे किती काळजी घेशील रे आबा हा अरे राहू दे राहू दे राहू दे राहू दे राहू दे हा काय ठरवलंय तुम्ही आबा तुमच्या शब्दा बाहेर आहे का मग इलेक्शन बिनविरोध व्हायला पाहिजे तुम्ही म्हणाल तस तुमचा शब्द म्हणजे बापूजींच्या मोलाचा आबा आबा तसलं काय जमणार नाही नाही म्हणजे तुम्ही एवढे एवढे वाता
गांधीजींच्या मांडीवर बसला, त्यांनी तुमचा मुका घेतला, तरी बी सरपंच मीच राहणार. मग असं करा, अडीच वर्ष तुम्ही सरपंच राहा आणि अडीच वर्ष लेमनराव सरपंच राहतील. 50-50 जमणार नाही. मी जसा आज सरपंच आहे ना, तसाच उद्या बी राहणार. तुम्हाला काय जमत असेल ते करा. आता मी शेळीला काय उत्तर देऊ? अग पण बबई, असं कसं काय आडणार नीड? सहा सुहासनी सात तर सांगायच्या. वय नाही तर व्रत सफल होणार नाही. अव सात सुहासिनी हाय त्या, ती बघा बया सातवी सुहासिन. मी आतीला हळदी कुंकू लावते. बघा, शेळी म्हणजे गाववाल्यांचा जीव की प्राण अशी गत झाली. अहो, त्या शेळीसाठीच आबा सरपंचकडे गेला होता, पण सरपंच नाही म्हणाला. म्हणजे त्यांचं मनोमिलन नाही झालं वाटत. शेळी बाय का ग जरा का का काहीतरी का. हे बघ हे बघ, हे खाती का, हे आणलंय तुझ्यासाठी, हे आणलंय. नको हे शेळी बाय, हे बघ हे बघ, हे आवडतंय का तुला? हे आवडतंय, हे आवडतंय. नाही खात का? निदान निदान शेळी बाय पाणी तरी पी ग, पाणी तरी पी. शेळी बाय, शेळी बाय काय झालंय ग तुला? अग अग सकाळपासून तू कशाला पण तोंड लावलं नाहीस ग. पण बघ तुला काय खायचंय बघ. अग खा ग काहीतरी खा ग. हे शेळी बाय, मी तुझ्या पाया पडतो ग, पाया पडतो, पण काहीतरी खा ग, काहीतरी खा. हे शेळी बाय, माझं काही चुकलं का ग? माझं काही चुकलं का? नाही माझं नाही. या गावातल्याच कोणाचं तरी चुकलं असणार. हा, त्याचंच काहीतरी चुकलं असेल. ईश्वर अल्ला तेरो नाम सबको सलमती ते भगवान. अरे मी तुला शेळी बद्दलच विचारायला आले होते, पण तुला पाहून सगळं विसरून गेले. काय झालं? ती काही खातच नाहीये. अच्छा. आजारी असेल. अगं का अशी करती? हा पाणी तरी पी निदान. हा खा बाई खा, समद जग खातय, तू भी खा. अहो काय झालं शेळी बाईला? काय तिचं दुःख मला बी कळना. हे शेळी बाई अग काय झालं तुला? हा अहो काय झालं नाही, ती आजारली. आजारली? ती जर बापूंची शेळी असती तर तिने सगळं खाल्लं पिलं असतं, धडधकट असती. अशी तुमच्यावानी कशी हडकुडी झाली बघा ती. लेमनराव तुमचं म्हणजे कसं आहे माहितीये का? मला ठेवान सुहासिन म्हणा. अहो तुमची ही बापूंची शेळी काय खात पित नाही, आजारली ती. बापूंची शेळी खात नाही याचं कारण म्हणजे ती आडणारी असं समजू नका. मग बापूंची शेळी खात नाही कारण तिने उपोषण सुरू केले. हो हो, उपोषण गावच्या भल्यासाठी, कारण शेळीला गावामध्ये इलेक्शन नकोय. अहो किती लबाडी, किती लबाडी. काय लबाडीच काय संबंध आहे? तुम्ही म्हणा आत्ता बिनविरोध इलेक्शन करू म्हणून, आत्ता खाय लागते का रे बघा. हो चालेल, बिनविरोध इलेक्शन, पण सरपंच मी. ते तुम्ही नाही ठरवायचं का? कोणी ठरवायचं मग? शेळी ठरवणार काय बा. हा सरपंच शेळीनं ठरवलं तर दुधात साखर. हो बाबा, ही लोकशाही आहे आणि लोकशाहीत आपल्या नेता लोक निवडतात, जनावर नाही. सरपंच शेळी जनावर जरूर आहे, पण ती बापूंच्या शेळीची वंशज आहे.
आणि माणसा परिस्थिती बरी. अवा सगळं सगळं गाव तिचं ऐकतय. हा अवले म्हण राव, शेळी म्हणती नाही इलेक्शन लढू नका. मग कशाला लढता? जाऊ दे मुर्दा, आपल्याला काय करायचं? नाही नाही, असं कसं असं कसं? शेळीनं उपोषण केलं याचं कारण तिला परिवर्तन पाहिजे. परिवर्तन हे होणारच. अवा काय झालं? हा थांबा थांबा, हा पाणी देते तुम्हाला मी. थांबा थांबा, अव हे घ्या पाणी. हा हे घ्या. काय व अगो वया, सपनात शेळी बिळी नाही ना आली? नाही नाही, आरडत होता म्हणून विचारलं. नाही नाही, शेळी बिळी काय येडी आहेस का तू? काय शेळीला घाबरतो का? हा वाघासारखा माणूस आहे मी. शेळी बिळी चल जा. हा झोपते. झोप झोप. कोण? झोपा, मॅच वरडत होते. झोपा, घाबरू नका, झोपा. चायला. अरे मेघा लवकर ये. काय झालं? ये ना. अगं आपल्याला शेळीवर ट्रीटमेंट सुरू करायला हवी. चल बस लवकर. अरे त्याची काही गरज नाहीये. शेळीला काय झालंय याचं निदान झालंय. काय झालंय? अरे तिने उपोषण सुरू केलंय गावाचं इलेक्शन बिनविरोध होण्यासाठी. काय मेघा, तू पण त्या राजकारण्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवतेस? अगं ती आजारी आहे, आय एम शुअर. तू बस लवकर, चल ये. कुठे निघालास? याद ना गेलास तर. हा काय लेमन रावांचा आदेश आहे का रे? मागे हो. दाखवतो तुला कुणाचा आदेश आहे तो.
साधू संतानी प्रसाद मानून खाली दूध भाकरी, साधू संतानी प्रसाद मानून खाली दूध भाकरी। महान आहे समध्या जगा मंदी बापूजींची बकरी, महान आहे समध्या जगा मंदी बापूजींची बकरी। हिच्या दुधामंदी अमृत भरलंय जडी बुट्टीचा दवा, हिच्या दुधामंदी अमृत भरलंय जडी बुट्टीचा दवा। पशु रूपातील देवी देवता देईल तुम्हाला दुआ, आओ पशु रूपातील देवी देवता देईल तुम्हाला दुआ। महान आहे समध्या जगा मंदी बापूजींची बकरी, समध्या जगा मंदी बापूजींची बकरी, महान आहे समध्या जगा मंदी बापूजींची बकरी। साधू संतांनी प्रसाद मानून खाली दूध भाकरी, साधू संतांनी प्रसाद मानून खाली दूध भाकरी। महान आहे समध्या जगा मंदी बापूजींची बकरी, महान आहे समध्या जगा मंदी बापूजींची बकरी। जय बकरी, जय बकरी, जय बकरी, जय जय। 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 बापूजींच्या शेळीनं खाल्लं शेळी माय, बापूजींच्या शेळीनं उपोषण सोडलं। आबांची विनंती शेळीने ऐकली नाही काही म्हणा गाड्यांना, शेळीची ना म्हणजे केमिस्ट्री काही वेगळीच नाही का? अरे बाबा, दोघांमध्ये एकच समानत्व, बापू। लेमदराव, लेमदराव उठा की, उठा ना लेमदराव। काय उठा उठा, शेळी खायला लागली। हा शेळी खायला लागली, शेळी खायला लागली। शेळीकडे जाऊन बघा जा। अग मग माझ्या या हरणीकडे कधी बघू? आधी शेळीकडे बघा। अग हरणी म्हटलो तरी मारते, कशी खायला लागली बघा आता। बरोबर, औषधोपचारानं ती बरी झाली। सरपंच, शेळी आबांमुळे बरी झाली। अहो आबांना विनंती केल्यानंतर तिने गवताची काडी तोंडात धरली। अरे कशाला दिशाभूल करता गावची, हा काळा कोट घालतो ना वकील आहेस ना, मांग। अहो दिशाभूल कशावरून, आम्ही स्वतः पाहिलंय यो चमत्कार सरपंच। अरे डोळे तपासून घे तुझे, कसला आलाय चमत्कार रे? औषध दिलं म्हणून ती बरं झाली, चमत्कार पाहिलाय म्हण। सरपंच, अजून शेपूट वाकडच का तुमचं? शेपूट वाकडं नाही,
बकरीला औषध दिलं म्हणून ती बरी झाली. बकरीला औषध दिलं म्हणून काय पुरावा आहे? काय पुरावा? हे बघ, हे घ्या औषधाची बाटली. औषधामुळं ही बकरी नीट झाली. तुम्ही बाटल्याच दाखवणार हो? बाटल्या दाखवून महानाबांचं क्रेडिट हिसकावून घेताय तुम्ही. काय क्रेडिट घेऊ शकत नाही, बाटली इथं सापडली. सापडली नाही, तुमच्या माणसाने आणून टाकली. त्यांना काही काम धंदे नाहीत का? मग त्याच्यासाठीच ती इतक्या इतक्या लोकांना कोणाला दिसली नाही, तुम्हाला बरी दिसली बाटली. काय बी कारण सांगू नका, यांच्याकडे लक्ष देऊ नका कोणी. पहिले आबांचे आभार माना. अहो आबांमुळं शेळीनं उपोषण सोडलंय आणि उपोषण सोडताना आपल्याला एक संदेश भी दिलाय, लढण्याचा. लढण्याचा संदेश दिला? हा, ते इतकी वर्ष गावचं शोषण करणाऱ्या या लोकांना चले जाव म्हणण्याचा. अरे गावाला बायकवू नको सुगाच. मी कशाला बायकवू? मी काय सरपंच होय? सरपंच येत्या निवडणुकीमध्ये परिवर्तन होणारच. असं? हा. एक गोष्ट लक्षात ठेवले म्हण राव, जशी ही शेळी प्यारी आहे ना, तशी चाच्याची राग भी प्यारी आहे गावकऱ्यांना. तू ह्या जर शेळीला विचारलंस की अंतिम सत्य काय, तरी ही शेळी म्हणाल राख 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 चाच्याची राख. त्यामुळं पुढचा सरपंच मीच होणार. चॅलेंज? अरे चॅलेंज, घाबरतो काय तुला? थांब आता, हे औषध चला रे. इलेक्शन आलेत बाबा, उभं राहिलोय मी. माझ्या प्रचाराला तू इथं मला पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे नाही, तू इलेक्शन जिंकल्याशिवाय मी तुझ्या गावात पाऊलं हे ठेवणार नाही. अरे असं काय करतो? यायला पाहिजे म्हणजे पाहिजे म्हटलं ना. तू इलेक्शन जिंकल्यावरच मी गावात येईन. अरे फोडकी एका फटक्यात. हा झकास. वा वा, असू दे असू दे. गवताची गोष्ट आता जुनी झालीय, त्याचं पावित्र्य संपून गेलंय. तिथे आता विषवल्ली उगवतीये. लक्षात घ्या, त्याच्यामुळं शेळीचं महत्व जास्त आहे. हे झूट आहे, खोट आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, ही राखच तुम्हाला नवा जन्म देईल. शेळी परिवर्तन करायला आलीये. या भारतामध्ये शेळी दुसऱ्यांदा लढतीये. यापूर्वी ती इंग्रजांविरुद्ध लढली होती आणि आता ती भ्रष्टाचाराविरुद्ध हुकुमशाही विरुद्ध लढतीये. त्यामुळे मंडळी शेळी परिवर्तन पॅनलला भरघोस मत द्या आणि निवडून आणा. चाचांची ही राख आज गावात आलेली नाही, तवा विसरू नका. चारा विकास आघाडीलाच मत द्या. लेमन खबरदार, शेळीवर हार तू चालला असणार. काय उचलणार, तिनं चारा खावाच का? अरे खाण्याची वस्तू आहे, खाणारच. अरे खाणारच काय खाणारच, एवढी उपाशी दिसते शेळी, मला कसा असणार? खाताडच. अरे हे टाळूवरच लोणी खाणारे लोक आहेत समजे. अरे मुका जनावर, त्यात बापूजींच बोला. काय बोलायचं ते? त्यात ही यांची पॉलिसी. मुका जनावर, तुम्ही माग सरकायचं. सरपंच मोठ नेता आहे, त्यांचा मान मोठा. माग तुम्ही व्हायचं. रस्ता सोडा. नाही सोडणार निलेश, मी तुझ्यासारखा भांडणारा नाहीये. शेळीनं मला शेळी सारखं राहायला शिकवलंय. शेळी सारखंच राहा. जा तू जा. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, लेमनराव स्वतःहून बाजूला झाला आणि सरपंचाला म्हणाला तू जा. याचा अर्थ काय होतो? काय समजायचा? की लेमनरावाला शेळी कळली. शेळीची नम्रता, विनय, हे सगळं लेमनरावात उतरलंय. अगदी खरे. हा भावी आमदार कधीच खोटं बोलणार नाही. लेमनरावातच सरपंच पदाची पात्रता आहे. माझ्या आमदार सरपंच. सरपंच अहो घोळ झाला ना. काय घोळ झाला? अहो तो आबा बाबा आला ना, त्या पार्टीत गेला. अरे पण तो तटस्थ राहणार होता ना आबा. अहो कसलं काय, एवढ्यात मीटिंग घेते आपण आणि त्या लेमनला पाठिंबा दिला.
चाय चालली म्हणराव चा चांगला जुगाड गेला की रे अव त्या लेमन काल नामला त्याचं फक्त नाटक होत कारण आभा ते समजा बघत होता आणि आभाला इम्प्रेस करण्यासाठी लेमन बाजूला झाला आईला म्हणजे आभा नावाचं बेडू गिळला की रे त्यांनी लेमण्यानी हा आता आता काही नाही सुकड्यांना आता शेवटचा पत्ता उघडायचा तुम्ही आणि तो भी उद्याच तर समस्त गावकऱ्यांनो माझी तुम्हाला एक कळकळीची विनंती आहे की या गवतात बाहेर पडा कारण ते गवत स्वतः कुजलेलं आहे ते गवत स्वतः तर कुजलेलं आहे पण तुम्हालाही कुजवतंय आज आपल्या गावाला सरपंच कसा हवाय शेळी सारखा समता ममता माणूस की हे सगळं काही माझ्यामध्ये आहे हे बापूंच्या शेळीमुळं अरे सांगणार अरे तुझ्या शेळीचं कौतुक करतोय ना व ती माझी शेळी आहे माझी हा तुम्ही कोण कोण तुम्ही अरे तुम्ही कवापासून ती बापू बापू करताय ना व तोच म्या बापू काय करतो चलनी निघणारच आहे मालक पण माझी शेळी घेतल्या बगर मी जाणार नाही कवाच्या धरण मी तिला हुडकू राहिलो ये बघा माझी शेळी आहे ती यो बघा फोटो हे शेळीला हात लावायचा नाही अरे तुझं नाव बापू ना मग असं कसं बोलतोस तू अरे ही शेळी त्या महान मालकाची आहे जिला लेमनरावानं आश्रमात ना आणलंय ओ मातरबा काय चेष्टा लावली तुम्ही अहो अहो आमच्या शेतकऱ्याचं घर म्हणजे रानातलं आश्रमवानीच आम्हाला ते आता लय उडकली मी तिला आता घेऊन जाऊ द्या की शेळीला हात लावायचा नाही कारण ही गावची शेळी आहे आणि मी बी शेळी घेतल्या बगर जाणार नाही सांगून ठेवतो तुम्हाला अरे कुठे सरपंच ओ सरपंच अरे बोलवा सरपंचाला आता तेच न्याय करतील काय करायचंय ते हा काय लेमनराव चोरी मारी कधीपासून सुरू केली सरपंच अरे हे गरीब माणसाचं शेळी घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे बरं दिसतं का गावकऱ्यांना तुम्ही सांगा बरं दिसतं का असं नाही दिसत का मग माझ्या शब्दावर टाळा वाजवा याला काय अर्थ आहे का नाही नाही लेमनराव तुम्ही असं का वागला याचा खुलासा करा द्या जवाब द्या बोंबला बोंबला जवाब द्या बोंबला मला एक सांगा गावामध्ये जेव्हा शेळी आली तेव्हा तिची परीक्षा घ्यायची असं कोणी ठरवलं बरोबर का नाही आणि मग शेळीला जे काय प्रश्न विचारले त्याची शेळीने बरोबर उत्तर दिली का नाही बरोबर का नाही आणि शेळीची परीक्षा कोणी घेतली आपल्या गावातल्या विद्वान झंझणे मास्तरने हे खोट आहे का बर दुसरी गोष्ट म्हणजे शेळी उपोषणाला बसते तिला जरी पळवून नेली असली तरी ती सुखरूप परत येते हे बरोबर आहे का नाही गांधीजींच्या मांड्यावर जे बसले होते ते आबा आपल्या इथं हा शेळीचं त्यांच्यावर प्रेम आहे अहो त्यांनी सोड म्हटलं की ती लगेच उपोषण सोडते हे बरोबर आहे का नाही आणि हा सुद्धा पुरावा तुम्हाला कमी वाटत असेल तर हे बघा मंडळी हे बघा ही आहे पावती बापूंच्या आश्रमात ना मी शेळीला घेऊन आलो त्याची ही पावती त्याचा हा पुरावा काहीतरी काय बोलतो रे धरा त्याला सोडा सांग रे बाबा तुला कोणी पाठवलं इथं बोल ना सरपंचानं बघा सरपंचांनीच पाठवलं बाबा खोटं बोलतोय खोटं बोलतोय त्यो त्याला काय सरपंच कोण खोटं बोलतोय आणि कोण खरं हे उद्या निवडणुकीच्या निकालातच कळेल कोण बोललं कोण बोललं समोर या कोण आहे तुम्ही तुम्ही मला आमदार बोलत नाही म्हणजे चुकून
वा 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 वा, आता कसं लाल दिव्याच्या गाडीत बसल्यासारखं वाटलं. वा वा वा, चला म्हणजे बायकरमध्ये पण मी फेमस झालो आमदार म्हणून. हे घ्या. कशाला? कमी आहे, हे घ्या आणखी घ्या. आऊ पर कशाला? हाय पार्टी करा. पार्टी? हौसा तू? वय मी हौसा आणि तू नवसा. यो खेळ मांडलाय होय तू. खिशात नाही दाना आणि मला बाजीराव म्हणा. हे मी तुझा निसता नवरा नाही, भावी आमदार पण आहे. संध्याकाळपर्यंत तिकीट माझं नक्की होईल बघ, मग बघत बसशील. अरे बाजारात मस आणि मिशी काढून बस अशी गत तुझी. या राजकारणा पायी होत नव्हतं ते समद ऐकून बसलास. मी तिकडे शेण पाणी काढते आणि तू इकडे पैसे उधळतो. काल तर दावणीची मस ऐकलीस. आमदार झालो ना, 100 मशी आणि तुझ्या सहित. नाही नाही, तू येगळी आणखी. तिकीट पाहिजे तुला? चल घरला चल, तुला दाखवते मी. अगं माझी पोझिशन बघ. अरे कशाचं आहे पोझिशन? तुला शेण काढायला. दरदान संग दिल आमचा जेता. शहंशाह बादशाह शेर दिल आमचा नेता. बघू ना
अरे हा धर्मांना हे ठेव तुझ्याकडं. अहो ही तर त्या आश्रमाची पावती आहे नाही तुमच्या जवळच राहू देव. त्या दिवशी या पावतीमुळे तर वाचलो आपण. अरे धर्मांना याडा का कळा तू हा बघू कुठून लाईट बिल येते लाईट बिल पावती हाय कोणाकडं हायल काय सांगत्या कमाल झाली. अरे कमाल झाली म्हणजे ही समधी आंबेगीची कृपा आहे बाबा. तिने मला लाईट बिल भरायला दिलं काय आणि मी भरायचं विसरलो काय म्हणून तर फडकवता आलं. ही बघा आश्रमात शेळी आणल्याची पावती. पाय कुडे हे काय इथे खरंच नुसतं लाईट बिल दाखवून संदेश नाही 440 झटका दिला. वा खर पॉवरफुल नेता तुम्ही. नेत बोला मी काय म्हणतो गावासने झटका बसला पण पोरासने केक पाहिजे ना म्हणजे पार्टी दारू. अरे मग जेव की त्यात काय एवढं आपल्या फार्म हाऊसला बोलवा सगळ्यांना. वय अरे दारूच काय नळी बी देऊ. नळी हा ते येवाक त्याला पुरून मिळणार नळी. हिला का पा नाही नेत. अहो हिच्यामुळे निवडून आलो आपण. धर्मांना राजकारणातला नवा लेसन तुला शिकवतो. जिच्यामुळं आपण निवडून येतो तो जीव ठेवायचा नसतो शिल्लक कळलं. मेघा तू शेळीला घेऊन जा. अरे मेघा तू शेळीला घेऊन जा मी बघतोय ना जा. ए डॉक्टरला बघा मी शेळीकडे बघतो चला. गावली नाही ना तर लेमनराव आपल्यालाच कापल. सोडा या डॉक्टरला शेळी बघा चला चला. डॉक्टर 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 हे शेळी तू काय घेणार का खाऊन झालं तर थोडं पी पण नको नको तर नको आईला काय खडतय. काय बघतो तोंडाकडे माझ्या का आपण पटकन पिऊन झाल्यानंतर भुका लागतील तेव्हा काय करणार काय रे. थांबा लेमनराव अहो काय करताय काय तुम्ही हा काय रे.
शेळी माय, शेळी माय, ले मन, अरे काय बघतोय मी आबा? अरे गाप, तुझा कावा कळला मला. अरे ज्या शेळीमुळे तू निवडून आलास तिलाच कापून खायला निघालास वय. अरे तुझ्यापेक्षा तो सरपंच बरा. आबा माझं ऐकून तर घ्या तुम्ही. अरे काय ऐकून घ्या, एवढा एवढा होतो. बापूजीने मला मांडीवर घेतलं, माझ्या गालाचा मुका घेतला. अरे त्या येळेला ते भाग्य लाभलं आणि आता हे दुर्भाग्य बघू. आबा तुम्ही अहिंसावादी आहात, तुम्ही ओरडू नका. मी ओरडणार, चौकात उभा राहून ओरडणार, सभा घेणार, तुझं ढोंग बाहेर काढणार. आबा ऐकून तर घ्या. अहो बापूजी सुद्धा त्यांच्या शत्रूंचं ऐकत होते. आमच्या सगळ्यांचे तुम्ही बापू आहात. मी बापूजी नाही. आणि एक, मी शेळीचं दूध प्यायलंय म्हणजे मी त्यांचा दूधभाऊ आहे. तुमचं बरोबर आहे, तुम्ही बापूजींचे दूधभाऊ आहात. अहो या सगळ्या गावचे तुम्ही ग्रामपिता आहात. आबा सगळ्या लेकरांचे तुम्ही आबा आहात. आबा ऐकून तर घ्या. आबा ठीक आहे, बोल. चला आज चला आपण बोलूया. काय इथंच बोल की. आबा मी हात जोडतो, प्लीज हात चला. तुमचा शब्द हा शेवटचा शब्द असेल. तुम्ही म्हणाल तसंच होईल. तुम्ही म्हणत असाल तर सरपंच पद सोडतो, घरदार सोडतो, राजकारण सोडून देतो. तुम्ही आज चला फक्त. बर ठीक आहे, चल चला. अरे दाराला कडी कशाला लावतो, त्याच्याकरता सत्याने वागायचं असतं. बरोबर, चल लवकर बोल, माझ्याकडे टाइम नाही. अहो आबा तुम्ही आम्हाला पूजनीय आहात, तुमच्या शब्द बाहेर आहेत का आम्ही. अहो या गावचे ग्रामपिता आहात तुम्ही. आबा तुम्ही एवढे एवढेसे होता. बापूजी गावात आलं, त्यांनी तुम्हाला मांडीवर घेतलं, तुमच्या गालाचा मुका घेतला. चटकन कुठल्या गालाचा घेतला? या गालाचा. अरे बघतो काय, एकदा सांगितलं ना या गालाचा. या गालाचा? जिंदगी करलीस एवढा एवढा होत म्हणत, एवढा एवढा होत म्हणत केवढा मोठा झालास रे तू. तुझी लायकी काय रे? हे बघ, माझी लायकी करायची नाही. तुझी लायकी नाही तर तुझे सगळे कपडे काढतो, कळो? तुला नागडा करतो नागडा. काय रे, मला सांग, बापूजी आपल्या गावात किती साली आलं होत? हा किती साली? 1940 बरोबर. अरे चौकातल्या दगडावर बसून मी एवढा 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 एवढं होत, बापूजींनी मांडीवर घेतलं, चिटकन मुका घेतला. तुझा जन्म किती सालचा आठवतय? आठवतय? आठव. 1945. कोण म्हणत? अरे मी मांडीवर बसून. पुरावा बोलतो, पुरावा. तुझा शाळा सोडल्याचा दाखला हे बघ, त्याच्यावर काय तारीख लिहिली आहे? 1745. आबासाहेब वर्तवणूक चांगली, लय चांगलं आहे रे वर्तणुकीला. तू बापूजींचं नाव घेऊन अख्ख्या गावाला उल्लू बनवलंस, मोठा झालास. अरे हरामी तर तू. हे बघ लेमन, तू असं खोट. चल तुला बाहेर नेतो आणि सगळ्यांसमोर उघडा नागडा करतो, उलटा टांगतो, खाली मुंडी आणि पाय वर करतो. चल लेमन.
लेमन 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 हे बघ हे बघ, मी 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 तुझ्या पाया पडतो रे, पाया पडतो तुझ्या, हे बघ हे बघ, हे 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 फक्त तुझ्या तरी माझ्यातच राहू दे रे, तुझ्या तरी माझ्यातच राहू दे. तुझ्या माझ्या ठेवायचं ठेव, पण त्यासाठी एक जुगाड करावा लागेल तुला. हे बघ, तू तू काय सांगशील ते मी करीन रे बाबा, करीन. तुम्ही सांगणारच आहे, पण करणार तू, लोकांना सांगणार तू, कळलं? चला त्यापूर्वी हसा, हास्य पाहिजे चेहऱ्यावर, हास्य हास्य हास्य. डोळ्यातलं पाणी पुसायचं, कळलं का? हसू नको, चल बाहेर. आबा ऐकणार नाही, लय तत्वाचा माणूस. मग आईला, अरे आता हातातोंडाची घास आलाय ना. या 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 गड्यांनो, मी आपली भूमिका महान आबांना आपल्या पद्धतीनं समजावून सांगितलेली आहे. आता निर्णय त्यांचा, ते जे काही सांगतील ते आपण मान्य करायचं आहे. अरे असं काय बोलते, समजत नाही. हा शांतता, शांत व्हा. आता याच्यानंतर बापूजींच्या मांडीवर बसलेले महान आबा अर्थात ग्रामपिता आपल्याशी दोन शब्द बोलणार आहेत. हसत बोला. बापूजींच्या शैलीनं परिवर्तन केलं, हास्य पाहिजे. बापूजींच्या शैलीनं गाव बदल. बरोबर आहे, तसंच तुम्हीही बदलाय पाहिजे. आणि जर तुम्हाला बदलायचं असेल, सक्षम व्हायचं असेल, तर शैलीचे आभार मानून, तिची कृतज्ञता मान्य करून तिला कापा, खा आणि पचवा. बोला महान आबांचा विजय असो, ग्रामपिता आबांचा विजय असो, विजय असो. या बा या या बा या बा या, पाणी पाजा तिला, द्या पाणी द्या आबांचा. तो गुल पावरफुल